आज या ठिकाणी मोदीजींनी जो पीक विम्याची योजना आणली काही लोक म्हणतात ही पीक विम्याची योजना म्हणजे कुठेतरी बदमाशी आहे हा फ्रॉड आहे मी त्यांना खुलं आव्हान देतो खुलं आव्हान अरे या मंचावर आणि चर्चा करा तुमच्या काळात देखील पीक विम्याची योजना होती तुमच्या काळातल्या पीक विम्याच्या योजनेमध्ये किती पैसे मिळायचे एकूण पंधरा वर्षामध्ये मागच्या सरकारच्या पीक विम्याच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना सोळाशे कोटी रुपये मिळाले सोळाशे कोटी आणि मोदीजींच्या केवळ तीन वर्षाच्या पीक विम्याच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी भरले सोळाशे कोटी आणि शेतकऱ्यांना मिळाले बारा हजार कोटी रुपये तुमची सोळाशे कोटीची योजना आणि शेतकऱ्याकडनं या ठिकाणी बारा सोळाशे कोटी रुपये घेऊन बारा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम हे या सरकारनं या ठिकाणी केलं खोट बोल पण रेटून बोल या ठिकाणी योजना आपण रिस्क विकत घेतो मला विचारायचं आहे आपल्यापैकी प्रत्येक जण स्कूटर घेतो मोटरसायकल घेतो कार घेतो त्याचा आपण विमा काढतो आपल्यापैकी किती लोकांना विमा मिळतो अपघात झाला नाही तर विमा मिळत नाही मग याचा अर्थ काय तुम्ही स्कूटर मोटरसायकल किंवा मोटरचा विमा हा कंपनीच्या नफ्या करता काढला असा याचा अर्थ होऊ शकतो का अनेक लोक ची पॉलिसी काढतात ची पॉलिसी काढल्यानंतर मृत्युमुखी पडलं किंवा अपघात झाला तर पैसा मिळतो पण तुम्ही मेलाच नाहीत आणि पॉलिसी जर तुमची संपली तर याचा अर्थ तुम्ही कंपनीला फायदा देण्याकरता पॉलिसी काढली असा याचा अर्थ होतो का आणि म्हणून खोटा बोल पण रेटून बोल ज्या ज्या योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आहेत मोदी सरकारने काढलेल्या योजना आहेत त्या प्रत्येक योजनेमध्ये लोकांना दिग्भ्रमित करण्याचं काम हे सरकार करत आहे आज प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातन महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा सालापर्यंत एकूण ड्रिप इरिगेशन आणि मायक्रो इरिगेशन हे चार लाख हेक्टर वर होत केवळ वर चार वर्षामध्ये ते बारा लाख हेक्टर वर म्हणजे तुम्ही जेवढं काम तुमच्या हयातीत केलं त्याच्या दुप्पट काम हे केवळ वर चार वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतनं आम्ही केलेला आहे